गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंना त्यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. तर मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवा असं शिंदे म्हणत आहेत. मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांच्या पत्नीनं शिंदेंचा एकेरी उल्लेख केलेला होता आणि त्यावरून आता शिशिर शिंदे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 5व्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य करून विरोधी पक्षाची बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांनी पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. तर गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटानं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यानंतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तर गजानन कीर्तिकर शिवसेनेमध्ये असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी विकास कामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला पण फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. त्यामुळे आता गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करा अशी मागणी शिशिर शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे शिवसेनेचे उपनेते. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करणार का ते बघावं लागेल. तर या निवडणुकीमध्ये या ठिकाणी रंगत पाहायला मिळालेली होती आणि त्याचबरोबर एकीकडे गजानन कीर्तिकर जे इथले खासदार आहेत ते होते शिंदेच्या बाजूने तर दुसरीकडे त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे ठाकरेंच्या बाजूने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते. आणि इथं शिंदेच्या शिवसेनेचे वायकर हे उमेदवार असताना सुद्धा कीर्तिकर अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी गजानन कीर्तिकर यांचा निधी वापरला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी आता गजानन कीर्तिकरांच्या अकालपट्टीची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंची याविषयी नेमकी भूमिका काय असेल ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.